निपुणची खासियत अशी की तो पहिल्यांदा त्याला बोलायले तो सगळे मुद्दे कव्हर करतो, तर आपल्याला तसं बोलायला काही उरत नाही. लोक काय वेडी आहेत का काय? लोक हुशार असतात, लोक हुशार असतात. आपण त्यांना मूर्ख समजतो, त्यांना काय फक्त कॉमेडीच पाहिजे आयुष्यात? फक्त कॉमेडीच आहे का तुमच्या? नमस्कार, मी निपुण धर्माधिकारी. मी आज जे नाटक कंपनीचे अनेक सदस्य आहेत त्यांच्यापैकी एकाचं म्हणजे असं रिप्रेझेंटेशन करतो आम्ही पाचही जण, तर पाचपैकी एक आज मी आहे तुमच्या समोर. तर नाटक कंपनी आम्ही हे 10वं वर्ष आहे त्याची स्थापना होऊन, आणि आम्ही बरेचसे नाटक कंपनीमधले एका कॉलेजमध्ये होतो BMCC मध्ये, तिकडे एकत्र नाटक करायचो. आणि काही फर्ग्युसनची लोकं जसं काही पर्ण किंवा धर्मकीर्ती, सायली फाटक, हे सगळे फर्ग्युसनमध्ये होते. आणि तेव्हा आम्ही एकमेकांची नाटकं बघायचो इंटर कॉलेजेट एकांकिका स्पर्धांना, पुरुषोत्तमना, फिरोदियाला वगैरे. आणि जसजसं कॉलेजमधनं पासआउट होण्याचं वर्ष जवळजवळ यायला लागलं, तसं आमच्या लक्षात आलं की आता आपल्याकडे हक्काचं असं म्हणता येईल असं बॅनर नाही आहे, हक्काची जागा उरणार नाही. आणि केवळ ते बॅनर ठेवण्यासाठी म्हणून शिक्षण घेत राहणं हे काय आम्हाला प्रशस्त वाटत नव्हतं, की म्हणून मग MCOM करायचं किंवा मग MPhil करायचं वगैरे. तर म्हणून मग आम्ही ठरवलं की आपली स्वतःची एक संस्था काढू. आणि आम्ही अनेक संस्थांकडनं काम करायचो पुण्यात असताना, पण एक काय म्हणू आपण, ओरिजिन क्रिएशन जे आहे की त्याचं अगदी पूर्णपणे जबाबदारी घेणं जी काय आहे ते शिकण्यासाठी म्हणून आम्ही नाटक कंपनीची सुरुवात केली. आणि आता गेल्या 10 वर्षात जवळजवळ 20-22 नाटकांची निर्मिती केलेली आहे, त्यातली काही नाटकं अजूनही रनिंग आहेत. म्हणजे दळणसारखं किंवा गेली 21 वर्षासारखं नाटक आहे जे गेले 10 वर्ष सातत्याने चालू आहे. काही प्रयोग आमचे फसले, काही एवढे चालले नाहीत, पण तरी त्यातनं जी ऊर्जा मिळते नवीन नवीन नाटक करायची किंवा कुठलीही कलाकृती करायची ती कमाल आहे. काय म्हणणं तुझं? मला असं वाटतं की एवढ्या कमी शब्दात एवढं इफेक्टिव्ह तू बोललास, खूपच छान वाटलं. आणि निपुणची खासियत अशी की तो पहिल्यांदा त्याला बोलायले तो सगळे मुद्दे कव्हर करतो, तर आपल्याला तसं बोलायला काही उरत नाही. पण एक मुद्दा मला असा वाटतो की एक मुद्दा असा आहे की कदाचित तुझ्याकडनं मिस आउट झाला असेल, ज्याबद्दल मी बोलू शकतो की आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा एवढं व्यावसायिक काम आम्ही करायचो नाही, पुण्यात होतो सगळे आणि फक्त प्रायोगिक नाटक करायचो. पण त्यानंतर व्यावसायिक काम करायला लागलो, कारण वय वाढलं आणि पैसे कमवणं थोडंसं गरजेचं होऊन बसलं. आधी खूप लोकांकडनं घ्यायचो उधार, पण नंतर असं वाटायला लागलं की आता कमवायला पाहिजेत, म्हणून आम्ही थोडंसं व्यावसायिक कामही करायला लागलो. पण ही जी नाटकं केली आहेत आम्ही गेल्या 10 वर्षात, ती या सगळ्या फेजेसमधली नाटकं आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की इतकी वर्ष आपला प्रयत्न चालू आहे की एक फेस्टिवल करावा. कारण बऱ्याचदा असं होतं की एखादं नाटक चालू असतं आणि मोस्टली आम्ही पुण्यात प्रयोग करतो, कारण ते सगळं जे इकॉनॉमिकली पुण्यात ते परवडतं आम्हाला ते सगळं करणं पुण्याचा ग्रुप असल्यामुळे. पण इव्हेंच्युअली असं वाटलं की आता जरा शक्य आहे तर थोडासा वेळ काढून मुंबईत पण फेस्टिवल करायला पाहिजे आणि पुण्यातसुद्धा करायला पाहिजे. त्यामुळे ही जी सगळी 10 वर्षातली जी नाटकं आहेत ती सगळी आम्ही केलेली आहेत. आणि आता खरी गंमत येणार आहे, कारण काही नाटकं 10 वर्षांपूर्वी बसवली होती. आणि फॉर एक्झाम्पल आमचं एक नाटक आहे गेली 21 वर्ष, ज्यात मी 21 वर्षाचा तरुण आहे आणि मी 21 वर्षाचं होतो तेव्हा ते नाटक आम्ही केलं होतं. आणि आता माझं वय काय, आपण त्यात सगळ्यात पडायला नको. तर त्यामुळे आता ते नाटक करायला जास्त गंमत येईल असं वाटतं. तुला काही बोलायचं आलो? मला असं म्हणायचं आहे की मी जे काही डिरेक्ट केलं असेल आजवर, तर त्यात सगळं माझं दिग्दर्शकीय काम हे नाटक कंपनी बरोबरच आहे. मी बाकी ठिकाणी सिनेमात कामं केली, नाटकात अभिनय केला, त्यामुळे काही लोक मला त्या ओळखीमुळे लोकांना मी परिचित असू शकेन किंवा नसी नाही हरकत नाही, पण माझं स्वतःचं म्हणून जे एक्सप्रेशन आहे ते सगळं नाटक कंपनी बरोबरच आहे. मी जे काही नाटक बसवलं आहे त्या प्रत्येक बसवलेल्या नाटकाबरोबर मला माझ्या आयुष्यातली एक फेज रिलेट करता येते. त्या त्या काळामध्ये पडलेले प्रश्न
त्या नाटकात खूपच थेटपणे आलेत आणि त्यामुळे त्याचं एक माझ्यासाठी फार चांगल्या पद्धतीची कॅथॅरेटिक व्हॅल्यू सुद्धा त्या प्रत्येक नाटकाला आहे असं मला वाटतं. आणि हा एक संपूर्ण 10 वर्षाचा प्रवास बघताना मला फार आनंद वाटतो की इतका मी हे सगळे माझे अतिशय जवळचे मित्रमैत्रीण या गटात आहेत आणि त्यांच्याबरोबर हा प्रवास करणं फार आनंददायी होतं. कारण फार रेअरली इतकी सगळी लोकं एकत्र टिकून राहतात. आम्ही खूप भांडलेलो आहोत, खूप वाद घातलेत, सगळे मतं एकसारखी असणं शक्य होत नाही. आपण 4 लोक स्वतःच्या मताची असल्यानंतर पण तर त्या सगळ्यासकट आम्ही ग्रो होत इथं आलोय असं वाटतंय. आणि अजून एक टप्पा इथे संपून पुढचा आता सुरू होणार आहे तर त्याबद्दल एक्साइटमेंट आहे असं मला वाटतंय. खूप सिरियस होतंय का हे सगळं? पण आहेच, सिरियसच आहे. म्हणजे आपण असं काय काम सिरियस आहे तर उगाच कशाला आपण, हां नाही आपण मजेत आपण सिरियस काम करून गेलो असं आहे. मग काय मी कॉमेडी बोलणं अपेक्षित आहे? अजिबात नाही नाही नाही, मी सिरियस बोलणार, कॉमेडी मी करतो म्हणतो. हा मी सांगतो आता, विनोदी नाटकं पण आहेत बरोबर. मी आणि मी जड तसंच तसंच मी सांगतोय की मी जड, माझी खूप जड झाली नंतर. का लोक काय वेडी आहेत का काय? लोक हुशार असतात, लोक हुशार असतात. आपण त्यांना मूर्ख समजतो. त्यांना काय फक्त कॉमेडीच पाहिजे आयुष्यात? फक्त कॉमेडीच आहे का तुमच्या? नाही अजिबात नाही, अजिबात नाही. आयुष्यात दुःख नाही, दर्द नाही तुमच्या? खूप आहे, खूप आहे, खूप बोल. नाही आणि मी विनोदी काही प्रसंग सांगू इच्छितो म्हणजे कारण की मला आत्ता आठवलं की नाटक कंपनीमध्ये आम्ही विविध नाटकांमध्ये सगळ्यांनी विविध रोल्स केलेले आहेत. त्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीही केलेल्या आहेत. म्हणजे की आलोकनी कधी अभिनय केला आहे, निपुणनी पण अभिनय केला आहे, लेखन केलं आहे, आम्हीनी दिग्दर्शन आमच्या आधीच्या काळात केलेलं होतं. त्याच्यापासून इन्स्पायर होऊन खूप लोकांनी दिग्दर्शन पण करायचा प्रयत्न केला. तर खूप सगळ्या गोष्टी एक्सप्लोर काय काहींनी काहींनी नाटकात काम करणं सोडलं. तर असे खूप गोष्टी आम्ही तिथे आम्हाला एक्सप्लोर करायला मिळाल्या. आणि त्याच्यातनं ॲक्च्युली जे म्हणतो की जो पाया सगळा रचला जातो असं आपण म्हणतो, ते ॲक्च्युली आमचं नाटक कंपनीमधनं झालं. आणि त्या पायामधले जे काही फ्लोअर्स पुढे जे काही वाढलेले आहेत ते सगळे आपल्याला या फेस्टिवल्समध्ये बघायला मिळते. पण मला तुला एक प्रश्न असा विचारायचा या सगळ्याचा की तू काय अँकर आहेस का या कार्यक्रमाचा? तू का प्रत्येक करू शकतो ना? मी चालेल ना, मी विचारू शकतो की तुझी एक फिल्म्स मधनं जी इमेज आहे आमच्यापर्यंत पोहोचलेली की एक तू मला नाही प्रश्न विचारणं अपेक्षित, मी तुला नाही एक बबली मुलगी पण वर्सटाईल ऍक्ट्रेस आणि एक फिल्म्स मधलं तुझं वेगवेगळं काम आम्ही बघितलेलं आहे, तर ह्या फेस्टिवल मध्ये तुझं असं काय वेगळं आम्हाला काम बघायला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार आहे. मी फेस्टिवल विषयी सांगणार आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुला द्यायला आता अर्थात मी अभिनेत्री म्हणून मी काम करतच असते. पण या नाटक कंपनी या संस्थेच्या निमित्ताने मी पडद्यामागचे पण अनेक कामं या संस्थेसाठी करत असते आणि मला अतिशय मजा येते. म्हणजे अभिनय, दिग्दर्शन याबरोबरच अर्थातच लेखन याबरोबरच मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा भाग असतो कुठल्याही नाट्यसंस्थेसाठी रन होण्यासाठी. कारण काय, एवढ्या कष्टांनी केलेलं नाटक जे असतं ते प्रेक्षकांपर्यंत पोचलंच नाही तर काय काय उपयोग. तर मला असं वाटतं की नाटक कंपनीकडे स्वतःची खूप इंटरेस्टिंग अशी पब्लिसिटी टीम आहे, मॅनेजर्सची टीम आहे आणि या फेस्टिवलच्या निमित्ताने मी त्याचा एक भाग आहे. फेस्टिवल मी अख्खा मॅनेज करायला मदत करते. आणि नाटक कंपनीची एक आत्ता आपण बोलत होतो तर त्यातली खासियत ही आहे की ह्याच्यात कुणीच पैसे कमवण्याच्या हेतूने काम करत नसल्यामुळे सगळे स्वतःची एनर्जी घेऊन येतात, स्वतःचं वेगळं स्पिरिट तिकडे घेऊन येतात आणि त्यामुळे इतके वर्ष आम्ही एकत्र काम करत राहू शकलो. मला निपुणला एक प्रश्न विचारायचा आहे. नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर हा फेस्टिवल सुरू आहे, तर काही आयुष्यात तुझ्या बदल झालाय का नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर? काही नाही, मी नॅशनल अवॉर्ड घ्यायला दिल्लीला गेलो होतो तेव्हा फार भारी वाटलं, फार तिकडे चांगलं वागवतात. आणि दुसऱ्या दिवशी मी दादरच्या स्टेशनवरती होतो, डोंबिवलीची ट्रेन पकडायला, त्यामुळे मी लगेच जमिनीवरती आलो. तर काही फरक फारसा पडलेला नाही आहे, ते जे 2 दिवस होते ते मजेत गेले, बाकी काही फार काही खास काही नाही. आणि तुझं काय हाफेन? मला आलोकला एक प्रश्न विचार, सिरियस प्रश्न विचार. नाही नाही, हा चांगला. नाटक कंपनी फेस्टिवलमध्ये जवळपास 70% नाटकं ही आलोकची आहेत.
किती नाटक आहेत तुझी फेस्टिवल? 6 म्हणजे 10 पैकी 6 ते 60% आपण असं म्हणूया, 70% बाकी नाटक तुझं योगदान धरता 70 झाली. हा धरून, हा त्यातला तुझा भाग तू बसवलास असं आपण धरू. तर जवळपास 6 नाटकं तुझी आहेत, तर 6 नाटकं त्याची आहेत. तर मला असा प्रश्न की या सगळ्यातलं तुझं आवडतं नाटक कुठलं, हे जे तू बसवलीस त्यापैकी? आणि असं म्हणून चालणार नाही की सगळे माझेच बेबी आहेत, हे सगळे माझीच मुलं आहेत आणि सगळेच मला लाडके. तरी तू एक सांगावंस आणि प्रामाणिकपणे जे आहे ते आज तू सांगावंस असं मला वाटतंय. असं कुठे असतं का म्हणजे आपलीच इन्स्टिट्यूट ऑफ पाउटॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ पाउटॉलॉजी नावाचं एक नाटक आहे. 45 मिनिटाचं हे नाटक असून त्यात तुम्ही अखंड काळ पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी हसत राहाल अशी मी तुम्हाला हमी देतो या ठिकाणी. ज्याच्यात अभय महाजनची एक धुवाधार भूमिका आहे आणि मी मला खूप आवडते ते नाटक आणि याच्यामागे कुठलंही असं काहीच कारण नाही. त्या नाटकातली जी सगळी जी टीम आहे त्या टीममध्ये फार मजा आहे, कारण लोक येऊन फार काय सांगायचं त्या नाटकाचं म्हणजे असं नाही. मला मला आधी तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तुला एक प्रश्न विचारायचा आहे की गेली 21 वर्ष हे नाटक तू 21 वर्षाच्या असताना केलं, बरोबर? आता त्याला अनेक वर्ष लुटली आहे, त्याच्याविषयी आता तुला काय वाटतं? परत एकदा 21 वर्षाच्या मुलाचं काम करताना तुला काय वाटतं? मला असं वाटतं की मी कुठल्याही टप्प्यात असताना आयुष्यात कुठल्याही वयाच्या मुलाचं काम करू शकतो असं मला वाटतं. कारण शेवटी आतमध्ये आपलं एक लहान मुलं असतं, त्या लहान मुलाला तुम्ही मोकळं सोडलं ना रंगमंचावर की ते मूल वावरतं. त्या मुलाला हे गेली 21 वर्ष आवडतंय का दळण? मला असं वाटतंय की गेली 21 वर्ष हे नाटक आत्ता मला जास्त आवडतंय, कारण बऱ्याच दिवसांनी मी त्याचा प्रयोग करतोय. दळण म्हणशील तर ते आपण आयुष्यात करतच असतो, आणतच असतो कुठनं, तर ते रुटीन झालं एका अर्थी. पण गेली 21 वर्ष हे थोडंसं वेगळं झालं. मला अभयला एक प्रश्न विचारायचा आहे की अभय, तुला सगळे एक यूट्यूब स्टार मंडल म्हणून ओळखतात पिक्चर्समधला, किंवा आत्ता गच्ची तुझा उत्कृष्ट सिनेमा येऊन गेला, त्यासाठी तुझं काम, तुझ्या कामाची सुद्धा बऱ्याच लोकांनी तुझ्या कामाचं कौतुक केलं, वेगळा रोल होता. पण ह्या फेस्टिवलमध्ये तुझे असे काही वेगळे शेड्स आम्हाला बघायला मिळणार आहेत का? तुझं काही वेगळं काम आम्हाला बघायला म्हणजे मला बघायला मिळणारच आहे, पण प्रेक्षकांना काय मिळणार आहे? हो, म्हणजे की ॲक्च्युली आलोकनी जी 6 नाटकं बसवली त्यातल्या 4-5 नाटकांमध्ये मी आहे. आणि ॲक्च्युली म्हणजे की खरं तर सिनेमामध्ये जेवढे वेगळे रोल बघायला मिळतात त्यापेक्षा नाटकामध्ये खूप ॲक्च्युली वेगळे रोल बघायला मिळतील. बिनकामाचे संवाद नावाचं एक नाटक आहे, त्याच्यामध्ये 50-55 वर्षाच्या एका माणसाची भूमिका करतोय, आणि त्याच्यानंतर दळणमध्ये एका लहान मुलाची भूमिका करतोय, आणि अशा वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत आणि ते बॅक टू बॅक प्रयोग आहेत, त्याच्यामुळे त्याची एक्साइटमेंट खूप जास्त आहे. की म्हणून लोकांनी सीझन पास काढा याचा, कारण तो स्वस्त पण आहे, आणि तुम्ही सीझन पास काढलात तर तुम्हाला लगेच कळेल की किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची नाटक कंपनीकडनं झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्यात जी सगळ्यात टॅलेंटेड आहे, वर्सेटाईल आहे, सगळ्यात गोड आहे आणि सगळ्यात छान आवरून आली आहे ती पर्णपेठे, हिने आमच्या फेस्टिवलची माहिती पाठ केली आहे आणि ती खूप छान सांगते. तिच्या त्या सांगण्यात त्या इन्व्हिटेशनमध्ये अत्यंत गोडवा आहे, कारण आम्ही कोणी सांगायला गेलो तर 4 प्रेक्षक मिस व्हायचे, कोणी यायचे नाही. तर मला असं वाटतं की पर्ण, तू तुझ्या त्या गोड शैलीने आपल्या फेस्टिवलबद्दल लोकांना सांगावं. शुअर, शुअर, येस. तर नाटक कंपनीचा फेस्टिवल आहे मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी, पण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लोकांनी या दोन्ही ठिकाणी आवर्जून यावं अशी आमची इच्छा आहे. मुंबईत 1 आणि 2 जूनला महोत्सव आहे, ज्याच्यामध्ये 6 नाटकं तुम्हाला बघायला मिळणार आहेत, आणि पुण्यात 5 ते 9 जूनमध्ये हा महोत्सव आहे, ज्याची तिकीट्स तुम्हाला, या दोन्ही महोत्सवांची तिकीट्स तुम्हाला सीझन पासेस जे आहेत ते tickettees.com मिळतील, आणि इंडिव्हिज्युअल जे दिवसाचे पासेस आहेत ते बुक माय शोवर मिळतील. आणि हा अख्खा जो महोत्सव आमचा आहे तो चितळे बंधूंनी स्पॉन्सर केला आहे, त्यामुळे तुम्ही जर महोत्सवाला आलात तर तुम्हाला बाकरवडी किंवा आंबा बर्फी खाऊन नाटक बघता येईल. तर त्यामुळे नक्की पुणे किंवा मुंबईला आहे. पुण्यात यशवंतराव चव्हाणला प्रयोग आहे आणि मुंबईत यशवंत नाट्य मंदिर माटुंग्याला हा अख्खा महोत्सव आहे. मुंबईत 6 नाटकं आहेत, पुण्यात 10 नाटकं आहेत. आणि जसं आम्ही नेहमी म्हणतो तसं 1, 2, 3 जय नाटक.